तर मी शर्वरी जोशी, लोकसत्ताच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतोय गेल्या 2 दिवसापासून मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस आहे आणि या पावसाचाच परिणाम म्हणजे आज मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी पडलं, पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. बिल्डिंग असो, एका शाळा असो, घर असो, प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. आज मी आहे नालासोपारा परिसरामध्ये. नालासोपारा इथे शांती पार्क ह्या इमारतीच्या परिसरामध्ये भरपूर पाऊस पडला आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणजे सर्वत्र पाणी साचलं आहे. अगदी माणसांच्या गुडघ्यापर्यंत हे पाणी आहे. माझ्यासोबत काही इथे राहणारे रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की इथली परिस्थिती नेमकी कशी आहे. काय सांगाल, आज भरपूर पाणी साचलंय. रात्रीभरापासून तर इथे खूप पाऊस आहे, पण गेल्या वर्षी ह्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती होती. आणि आता मला वाटतं रात्रीभरापासून आज कोणताही इकडचा नागरिक किंवा गेल्या वर्षी 4 दिवस पूर्ण बंद होता आणि गेल्या वर्षी कोणाला दूध पाणी वगैरे मिळत नव्हतं, तर यावर्षी पण मला वाटतं तीच परिस्थिती राहील आतापर्यंत. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती आहे. म्हणजे ही परिस्थिती दरवर्षी असते का? दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षीपासून तर निदान चालू झालेलं आहे. आता यावर्षी तर आम्हाला वाटलं होतं की इकडचे काही नगरसेवक वगैरे काही करतील, इकडचं काही पुढे पाणी नाल्याचं वगैरे काही सफाया करतील की यावर्षी पाणी तुंबणार नाही, पण यावर्षी पण पाणी तुंबलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा ग्राउंड फ्लोअर, हा दरवर्षी या ग्राउंड फ्लोअरच्या मीटर रूमपर्यंत पाणी जातं आणि त्यात लाईट नसल्यामुळे आणखीन काही करण्यासारखंच नाही आहे, कुठे जाण्यासारखंच नाही, काही करू शकत नाही. बरोबर, आपण बघतो की इथले प्रवासी हे दरवर्षी अशा परिस्थितीचा सामना करत असतात. ही आजची परिस्थिती नाही आहे. अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा नगरसेवक असतील किंवा इथलं कुठलंही प्रशासन असेल हे यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आपण बघतो की इथला सगळा परिसर हा जलमय झाला आहे. शाळा असो किंवा कॉलेज असो, सगळं बंद आहे. समोरून काही मुली येत आहेत ज्या कॉलेजसाठी निघाल्या होत्या, मात्र त्यासुद्धा आता परत घरी येतात असं दिसतं आहे. असेच काही लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी किंवा पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता.com ला नक्की लॉग इन करा.